नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने जो अध्यादेश काढला होता त्याला अंतरिम स्थगिती दिली आणि ओबीसी साठी ज्या आरक्षित जागा होत्या तिथे निवडणुका घेण्यास मज्जाव केला। ही बातमी बाहेर येताच भाजपच्या मंत्र्यांना असा काही आनंद झाला की लगेचच ते चॅनलच्या कॅमेरा समोर येऊन हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश आहे, या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, ओबीसींचा हक्क मारला जातोय अशी नेहमीसारखी पोपटपंची करू लागले। पण हे करत असतानाच आरक्षणाचा अध्यादेश रद्द होण्यामागे मूळ कारण असलेल्या इम्पेरिकल डेटा बाबत भाजपच्या एकाही नेत्याने तोंडातून चकार शब्दही काढला नाही। 2011 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या सामाजिक आर्थिक जात जनगणनेचा डेटा, ज्याला इम्पेरिकल डेटा असेही म्हणतात आणि जो सध्या मोदी सरकार जवळ आहे तो मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती। यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले, पण यावर जवळपास एक महिना काढल्यानंतर मोदी सरकारने आपल्या शपथपत्रात असे म्हटले की इम्पेरिकल डेटा आमच्याकडे सुरक्षित आहे, आम्ही त्याचा वापर केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला आहे, मात्र यामधील जात विषयक माहितीमध्ये काही चुका असल्याने असा सदोष डेटा देता येणार नाही। खरं तर यावरून इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो, जर मोदी सरकार जवळी इम्पेरिकल डेटा एवढा सदोष आहे तर असा सदोष डेटा केंद्र सरकार आपल्या योजनांसाठी कसं काय वापरत आहे? म्हणजे केंद्र सरकार वापरते तेव्हा हा इम्पेरिकल डेटा बरोबर असतो, पण राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी डेटाची मागणी करताच तो सदोष होतो? नेमका सदोष आहे तरी कोण, डेटा की मोदी सरकारची वृत्ती? आणि हो, याही पेक्षा कमालीची बाब म्हणजे अशी की या डेटामधील चुका सुधारण्यासाठी 2014 साली नीती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखालील मोदी सरकारने एक समिती नेमली होती, मात्र 5 वर्षात या समितीची एकही बैठक झाली नाही। कारण मोदी सरकारने समिती तर नेमली पण समितीवरती एकही सदस्य नेमला नाही। मुळात एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर ती सहज करता येते आणि संसदेत बहुमत असेल तर ती आणखीनच सोपी होते, मात्र त्यासाठी इच्छा असावी लागते जी मुळातच भाजपकडे आधीपासून नाही। भाजप आणि त्याची मातृसंस्था असलेल्या आरएसएसचा आधीपासूनच आरक्षणाला विरोध आहे। एकीकडे आरएसएस समान नागरी कायद्यासाठी आग्रह करते तर दुसरीकडे भाजप ओबीसी आरक्षणासाठी लढत असल्याचा आवाहन। मुळात या दोघांचाही अजेंडा आरक्षण संपवण्याचा आहे। म्हणूनच भाजप सत्तेत आल्यापासून ना मराठा आरक्षणाचा निकाल लागू शकला ना ओबीसी आरक्षणाचा। कारण जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी सरकारने या समाजांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भाजपने त्यात अडथळे आणले। मराठा आरक्षणाच्या वेळी 102 वी घटना दुरुस्ती करून मोदी सरकारने राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले, त्यानंतर हे अधिकार परतही केले, मात्र आरक्षणाची 50% मर्यादा मात्र काही उठवली नाही। ओबीसी आरक्षणावेळी इम्पेरिकल डेटा न देऊन ओबीसींचे आरक्षण सुद्धा